नमस्कार उद्योजक मित्रांनो, मी के जी कपते, प्रशिक्षक प्रकल्प सल्लागार. मित्रांनो, 2 महिन्यापूर्वी मी विविध ग्रामीण आणि अन्न प्रक्रिया उद्योगाबद्दलचा व्हिडिओ तयार केला होता, ज्यामध्ये एव्हरग्रीन 11 उद्योगाची माहिती दिली होती. त्यानंतर मला खूप लोकांचे प्रश्न यायला लागले, म्हणून मी एक पोह्यावर एक स्पेशल व्हिडिओ तयार केला होता यूट्यूबवर आणि त्याची माहिती दिली होती. त्यानंतरही बऱ्याच लोकांची अशी प्रश्न यायला लागली आणि गेल्या 2 महिन्यात मी बरीचशी प्रश्नाची उत्तरं देत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की छोट्या 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 बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत उद्योग सुरू करताना त्यातल्या त्या स्पेशली पोह्याच्या बाबतीत लोकांना जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणून मित्रांनो, मी आत्ता अत्यल्प फीसमध्ये एक पोह्याच्या उद्योगाच्या संबंधी एक प्रशिक्षण किंवा माहिती वजा सत्र ज्याला म्हणतो आपण, ते आयोजित केलं. ते सत्रामध्ये मी पोह्या उद्योगाची संपूर्ण माहिती म्हणजे काय, त्यात असेल लागणारा कच्चा माल कुठला आहे, कुठल्या प्रकारची जागा लागेल, कुठल्या प्रकारची मशिनरी लागेल, कोणती मशिनरी अगोदर घ्यावी लागेल, कोणती मशिनरी नंतर घ्यावी लागेल, या मशिनरी कुठनं मिळतात, त्यांचे पत्ते काय, त्यांचे कोटेशन्स काय, त्याचबरोबर त्या कच्चा मालातून ज्याला आपण पोह्या उद्योगामध्ये पॅडी म्हणतो आपण थोडक्यामध्ये, तर त्या पॅडीतनं किती आउटपुट मिळतो, म्हणजे किती पोह्याची निर्मिती होते, त्याची कॉस्टिंग कशी होते, त्याच्या किमती कशा निघतात, एखादा प्रोजेक्ट टाकायचा असेल तर त्या प्रोजेक्टची कॉस्ट काय होईल, प्रोसेसमध्ये बाकी सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने प्रोसेस केल्या जातात, किती टेम्परेचर लागतं, ह्या सगळ्या बेसिक बारकाव्या ज्या आहेत पोह्या उद्योगाच्या संबंधीमध्ये, आणि मग कुठल्या शासनाच्या योजनेमधनं आपण मदत घेऊ शकतो, योजना कुठल्या आहेत इथंपर्यंत, आणि मग प्रोसेस काय करायची आहे इथंपर्यंत, संपूर्ण पोह्या उद्योगाबाबत 3 तासामध्ये मी या सगळ्या पोह्या उद्योगाचं सगळ्या शंकेचं निरसन करायचं ठरवलं आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण ठेवलं. या प्रशिक्षणामध्ये ही सगळी माहिती जी पोह्याच्या संबंधित राहणार आहे, फापट पसारा कुठलाच राहणार नाही. मी फापट पसारा म्हणण्याचं कारण आहे की बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत केल्या जातात. फक्त पोहा उद्योग आणि पोहा उद्योग बेसिक सुरुवात करायची संकल्पनेपासून ते सुरुवात करेपर्यंत येणाऱ्या छोट्या छोट्या ज्या काही अडचणी आहेत त्याचं सगळं शंकेचं निरसन थोडक्यामध्ये या ट्रेनिंगमधनं आपण करणार आहोत, आणि 1-to-1 ज्यांचे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाला उत्तरही देणार आहोत. हे ऑनलाईन प्रशिक्षण आहे, नो प्रॅक्टिकल, हे लक्षात ठेवा. ऑनलाईन प्रशिक्षण असेल, आपण आपल्या घरातून मोबाईलवरनं किंवा आपल्या कॉम्प्युटरवरनं या प्रशिक्षणामध्ये जॉईन होऊ शकता ज्याला इच्छा आहे ते. हे प्रशिक्षण 24 तारखेला म्हणजे 24 ऑक्टोबरला दसऱ्याच्या पहिल्या दिवशी, म्हणजे दसऱ्याला आपल्याला शुभारंभ करता येईल या उद्योगाचा एक फायनल निर्णय करून मी आयोजित केलेलं आहे 10:30 ते 1 या वेळेमध्ये. मित्रांनो, ज्यालाही पोह्या उद्योगामध्ये जायचं आहे, मी असं म्हणेन अत्यंत अल्प फीसमध्ये, आपण इकडं तिकडे फिरून जी काही इन्फॉर्मेशन गोळा करतो त्याऐवजी अत्यंत अल्प फीसमध्ये याचं आयोजन केलेलं आहे. फक्त 250 रुपये फीसमध्ये मी ही 3 तासामध्ये ट्रेनिंग आयोजित केलेली आहे. त्याचं एक प्रमाणपत्रही देऊ आम्ही. आणि मी असं म्हणेन की ह्या प्रशिक्षणात ज्याला पोह्या उद्योगात जायचं त्याने नक्की सहभागी व्हा, म्हणजे आपल्या सगळ्या शंकेचं निरसन होऊ शकतं. मित्रांनो, आपल्याला जर पोहा उद्योगाला सुरुवात करायची असेल तर नक्की या प्रशिक्षणाचा लाभ घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या कशा पद्धतीने आपण ॲडमिशन घेऊ शकतो, कारण मी लिमिटेड सीट ठेवलेले आहेत, म्हणजे 1-to-1 करता येतं, उत्तरं देता येतात, आपल्या शंकेचं निरसन होऊ शकतं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कशा प्रकारे आपण बुकिंग करू शकतो याची माहिती मी दिलेली आहे. 22 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जी लोक माझ्या या प्रशिक्षणासाठी बुकिंग करतील त्यांना आपण पुढच्या प्रोसेसमध्ये घेऊन जाणार आहोत. लक्षात ठेवा, ऑनलाईन फक्त पोहा उद्योग आणि पोह्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या प्रशिक्षणामध्ये दिली जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो, पाहत रहा माझं चॅनल ई कपते. हां, माझा नंबर 7972542736. काही शंका असतील तर व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला उत्तर पाठवेन. संध्याकाळी 7 ते 9 मध्ये कॉल करायला हरकत नाही, बोलता येईल आपल्याला. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला नका विसरू, चॅनलला सबस्क्राईब करायला. सबस्क्राईब केलं की बेल बटन दाबायचं. धन्यवाद मित्रांनो.